Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. राधा जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून नुसता गोंधळ सुरू आहे. कधी शेजारी येतात, कधी मोर्चे काढले जातात, ही त्यांचे आई बाबा येतात. ऐका, आहे घर ना सभ्य माणसाचं आहे, शांतता असते इथे. बरोबर आहे की नाही? गप गप, तू म्हणजे गाजराची पुंगी आहेस. वाजली तर वाजली, पुंगी वाजते की नाही माहित नाही, पण तुझं तोंड मात्र भरपूर वाजते. कावेरी ताई, तुम्ही या आता. इतक्या सहजासहजी जात नसते मी. इथून जाईन तर माझ्या नातीला घेऊनच जाईन. आणि तुम्ही आमच्या प्रकरणात मध्ये पडला नाहीत ना तर फार बरं होईल. एका आजीचं तिच्या नातीशी बोलणं सुरू आहे. हरकत नाही, पण जे काही बोलायचं असेल ते बाहेर जाऊन बोला. इथे आरडा ओरडा नको. राधाचं पुण्यात घर आहे हे तुम्हाला ठाऊक होतं, तरी तिला इथे ठेवून घेतलीतच ना. तिच्या आईपासून तू वेगळी आहे यालाही दुजोरा दिलात. मग गोष्टी ज्या ओघाने घडतायत त्याही आता सहन करायला शिका. काय ग, हा मुलगा कोण? काय रे, मुली फिरवताना लाज नाही वाटत तुला? आंटी, मी फक्त फ्रेंड आहे. मैत्रीत खांद्यावर डोकं ठेवण्याची पद्धत आहे वाटत तुमच्यात? आम्ही तसं काहीच नाही करत होतो. ऍक्च्युली आम्ही एकत्र एकाच कॉलेजमध्ये आहे ना, म्हणून फक्त फ्रेंड आहे. असे किती मित्र आहेत नक्की तुला ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत फिरतेस तू? आजी, असं काही नाही. नाही, मग कसं आहे? अरे हितेन, तू बोल ना. तू फक्त मित्र आहेस असं म्हणतोयस म्हणून आजी काय वाटतील ते बोलतायत राधाला. हा का मध्ये पडतोय? हाही मित्र आहे का तुझा? नाही आजी, मी ओळखतो राधाला पण मैत्री वगैरे नाहीये. मग कशाला हिची वकिली? अहो आजी, राधा चांगली मुलगी आहे. म्हणजे हितेनवर प्रेम आहे तिचं, पण एकाच मुलावर आहे. ती काय इतर मुलांबरोबर फिरणारी मुलगी नाहीये. हे सगळं ती ज्याच्या बरोबर फिरते त्याला किंवा तिला स्वतःला तोंड उचकटून सांगायला काय होतंय? तू कशाला मध्ये मध्ये बोलतोयस? आणि हो, अनामिकाच्या ऑफिस मध्ये नोकरी करतोस ना? ती नोकरी टिकवायची असेल ना तर शहाण्यासारखा वाघ, भोचकपणाने नकोय. राधा चल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.